वाठार स्टेशन येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 294वी जयंती उत्साहात साजरी. सालाबादप्रमाणे वाठार स्टेशन येथील कार्यकर्त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 294वी जयंती धूमधडाक्यात साजरी केली. वाठार स्टेशन येथील कार्यकर्त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ज्योत लोणंद येथील असणाऱ्या फलटण चौकातून आणण्यात आली. सदरच्या ज्योतीचे वाठार स्टेशन येथे भव्य स्वागत करण्यात आले व ज्योतीची भव्य अशी मिरवणूक वाठार स्टेशनमधून काढण्यात आली. आज शुक्रवारचा बाजार असल्यामुळे ज्योतीच्या मिरवणुकीत परिसरातून बाजारला येणारे ग्रामस्थ तसेच वाठार स्टेशन ग्रामस्थसुद्धा सहभागी झाले होते. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजातील सर्व स्तरातून वाठार स्टेशन ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. या सदरच्या जयंती उत्सवास वाठार गावातील वाग्वेद माझा वाठारचा राजा या ग्रुपने उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. या जयंतीच्या निमित्ताने वाठार गावचे सुपुत्र डॉक्टर शिवाजी माने व रामचंद्र तात्याबा करे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवून केले. जयंती उत्सवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती ग्रुपला तसेच ग्रुपला मोलाचे मार्गदर्शन केले व आपले त्याविषयी मनोगत व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमास वाग्वेद माझा वाठारचा राजा या ग्रुपचे अध्यक्ष अशोक माने, उपाध्यक्ष रवींद्र सूळ, सचिव प्रल्हाद तांबे, खजिनदार राहुल तांबे, सल्लागार किरण तात्याबा चव्हाण यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. प्रतिनिधी विजय दोरके, एव्हीबी माझा वाठार. नमस्कार, आपण आलेलो आहे वाठार स्टेशनमध्ये. आपण पाहूया वाठार स्टेशनमध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात पार पडली आहे. तरी आपण त्यांचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी माने यांचे मनोगत व्यक्त करू की ते दरवर्षी कशाप्रमाणे अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तूरवीरांगना राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची यावर्षी आपण 294वी जयंती साजरी करत आहोत. या जयंतीनिमित्त वाठार स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी वाग्देव ग्रुप, वाग्देव माझा वाठारचा राजा आणि त्यांचे समूह, बाकीचे सर्व असणारे मित्रमंडळी, इतर सर्व समाजातील या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज अहिल्यादेवींची जयंती साजरी होत आहे.